दुसऱ्या प्रियकरासोबत हत्येचा कट रचून प्रियसीनंच पहिल्या प्रियकराचा घात केला. तिघांनी मिळून नयनचा गळा उळून त्याची हत्या केली. एवढंच नाही तर हत्येनंतर रात्री हे दोघंही तरुण मद्यधुंद अवस्थेत नयनच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घटनास्थळी आले. त्रिशंकू प्रेम प्रकरणातूनच नयनची हत्या झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं असून या हत्ये प्रकरणात 19 वर्षीय प्रियसीसह 2 तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. नयन खोडपे वय 19 वर्ष राहणार पांढरा बोडी याचा मृतदेह 30 नोव्हेंबर रोजी सकाळी नाल्यात पडल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली. नातेवाईकांच्या सांगण्यावरून काही संशयित तरुणांना ताब्यात घेण्यात आलं असून संशयितांची कसून चौकशी केली असता त्यांनी हत्या केल्याचं कबूल केलेलं आहे. प्रियसी आणि माझ्यामध्ये येऊ नकोस असं धमकावत 15 दिवसांपूर्वी मंथननं मृतक नयनसोबत पांढराबोडी गावालगत भांडण केलं होतं. त्यानंतर 27 नोव्हेंबरपासून नयन बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबियांनी केली होती. 27 नोव्हेंबरला प्रियसीनं नयनला फोन करून भंडारा इथं बोलावून घेतलं. तिथून नयन मोटरसायकलनं प्रियसीला नांदोरा झिरी या पर्यटन स्थळी घेऊन गेला. दोघंही गप्पा गोष्टी करत असताना दुपारी मंथन व साहिल एका मोटरसायकलनं तिथं आले. मंथननं नयनसोबत भांडण करून जबर मारहाण केली. एवढ्यावर ते थांबले नाहीत तर एका दुपट्ट्यानं नयनचा गळा आवळून झाडाला बांधून त्याला मारहाण केली. नयनचा मृतदेह तसाच सोडून ते तिघही ट्रिपल सीट भंडाऱ्याला आले. हत्येच्या रात्री आरोपी मंथन आणि साहिल दोघंही मित्र मद्यधुंद अवस्थेत पुन्हा नांदुरा झिरी इथं आले. झाडाखाली पडून असलेल्या नयनचा मृतदेह उचलून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूनं पंडित नाल्यातील लहान पुलावरून गोसे धरणाच्या बॅक वॉटरच्या पाण्यात फेकून दिला. त्यानंतर दोघांनी नयनची मोटरसायकल भंडारा तहसील कार्यालयाजवळील मोडक्या इमारतीजवळ फेकून दिली. मृतक नयनच्या नातेवाईकांनी सुरुवातीलाच मंथनवर संशय व्यक्त केला. त्या दिशेने तपास करत पोलिसांनी मंथनला ताब्यात घेतलं. नयनची हत्या केल्यानंतर दुसरा आरोपी साहिल हा सायंकाळी नशा करून ठाणा पेट्रोल पंप येथील पान टपरीवर आला. बेधुंद नशेत तो जोरजोराने ओरडून मैंने अभी अभी एक जन को टपकाया आहे असं सांगू लागला. मात्र उपस्थितांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. दुसऱ्या दिवशी नयनच्या खून प्रकरणाच्या बातम्या झळकल्यानंतर साहिलच्या हत्येबाबत चर्चा सुरू झाल्या. दरम्यान पोलिसांनी साहिलला सकाळीच त्याच्या घरून अटक केली व युवती आरोपी बीड सितेपार इथून अटक करून गुन्हा 305/23(2003)/201 दाखल करून पुढील तपासासाठी अटक केली आहे. पुढील तपास ठाणेदार करत आहेत. मात्र हे संपूर्ण प्रकरण 2 डिसेंबर रोजी उघडकीस आलेलं आहे.